नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये। तर मित्रांनो, वाजलेले 3:30 आणि आता आम्ही इथून वांगणीवरून निघतोय मुंबईच्या दिशेने, मुंबईला जायला। चला निघूया आणि रस्त्यातले काही गोष्टी आपण तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तसं आपण बघत बघत जाऊ। भाज्या वगैरे आम्हाला बघायच्या आहेत आणि एक स्टॉप म्हणजे कल्याण शिलपाटेला आपण थांबणार आहोत, ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। तर चला निघूया, कारण नंतर ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे, कारण आज दसरा असल्यामुळे देवी पण निघणार आहेत। तर बघूया। तर मित्रांनो, फायनली 5 वाजले आणि आम्ही आता आलो आहे कुल्लर चहा तिचा वडापाव म्हणजेच कल्याणशील फाट्याला। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे लिहिलं हे उलट्या अक्षरात तुम्हाला दिसत असेल आणि हा आहे शिलफाटा। तर आहे कुल्लर चहा तिचा वडापाव, इथे खूप मस्त चहा मिळतो आणि तिचा वडापाव। तर पिऊ, तुला काय पाहिजे? विचार करते काय घेऊ। विचार कर पटकन, चल म्हणजे मला पण घ्यायचं आहे। मित्रांनो, आता 5 वाजलेत पण ह्याच्यानंतर ना अजून गर्दी होईल, खूप गर्दी असते इकडे। तर आता असे फक्त 5 वाजले तर इथे एवढीशी गर्दी आहे। तर दसऱ्यामुळे ना आज सुट्टी आहे लोकांना, पटकन बोल ना काय पाहिजे। मी तर ठेचा समोसा पाव घेणार आहे आणि तू काय घेणार आहे? तुला तर हां ते पण मिळतं आणि कुल्लड चहा, कुल्लडमध्ये येतात चहा। आपण घेतला एक समोसा पाव आणि एक समोसा आणि एक चाय। हे ठेचावाला आहे ना? अच्छा, एक साधा समोसा, साधा साधा ठेचावाला नाही, साधा समोसा ते तिकाला घेऊन। और एक चाय, कुल्लड चाय, कुल्लड चाय नाही भाई। कुल्लड चहा, एक नंबर गरमागरम कुल्लड चहा। पिऊला आवडत नाही ठेचावाला समोसा, कारण तो खूप तिखट असतो आणि खूप स्पायसी असतो। हे बघा ना, ह्याच्यात मिरची वगैरे आहे, मिरची, हिरवी मिरची वगैरे कंटिन्यू आणि लाल मिरची पण आहे त्याच्यात मिक्सअप। आणि अजून काही मिरचीचा ठेचा आणि इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे मिक्सअप। आणि हा आपला तंदुरी चहा, म्हणजेच तंदुरी चहा नाही आहे ती, कुल्लड चहा आहे, तंदुरी नाही सॉरी, कुल्लड चहा आहे। समोसा पाव एकदम भारी आहे पण स्पायसी खूप आहे, कारण ठेचा खूप तिखट आहे। एक चहाची चुस्की मारून बघू कशी आहे ते। कुल्लड चहा एक नंबर, ह्याच्यात ना असं अलगच काय ते फ्लेवर येतो आहे। हां, मसाला टीचा, सोसायटी मसाला टी असते ना त्याच्यासारखा फ्लेवर येतो आहे। तर आपण हे खाऊया आणि मग भेटू। तर मित्रांनो, चहा वगैरे पिऊन झालं आणि काय ते ठेचा वडापाव समोसा पाव काय खाऊन झालं
आणि आम्ही आता बाहेर येतात तर नुकतंच आम्हाला एक बडासा लॉबस्टर दिसला, म्हणजे मोठासा लॉबस्टर, त्याला झिंगा बोलतात, मोठा झिंगा आम्ही एकदा नेला होता, तुम्हाला दाखवतो कसा दिसतो, ज्यांनी ज्यांनी बघितलं नाही तुम्ही बघू शकता कसा दिसतो झिंगा, आणि खूप टेस्टी लागतो पण महाग पण तेवढाच असतो. अगर कितने काय 300 रुपये किलो आहे, तर तुम्ही बघू शकता एक हात मी बिले का, हा काटा आहे समे, तर हा बघू शकता किती मोठा लॉबस्टर आहे. क्या बोलते है इसको, लॉबस्टर ही बोल, लॉबस्टर आहे ना, झिंगा आहे मतलब बड़ा वाला ना. तर त्याचे पाय बघा ब्लू ब्लू आहेत आणि 300 रुपये किलो नहीं है ना. आज का दिन, आज का दिन ही इतना महंगा है, आज का दिन महंगा है, कल से और महंगा होगा. हाँ, पर ये हम लोग ने कि वेट के हिसाब से मिलता है ना, इसका वजन ज़्यादा रहेगा तो वेट के हिसाब से मिलता है ना ये. हाँ. इनके पास भी वो भी देखता है. हाँ. त्यांच्याकडे पण आहे, ते पण बघूया आपण झिंगा कसा है. कैसे है भाई झिंगा, उनके पास 300 है, आपके पास 400 है, तर बघू शकता किती मोठा आहे. 400 रुपये किलो नाही, आज के दिन ही महंगा आहेत ना, की आज के दिन आहे की. अच्छा अच्छा, तर तुम्ही बघू शकता किती मोठा झिंगा आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलेत ना किती महागडे महागडे झिंगा आहे तिथं, आणि पाय माझा सरकला आहे आणि खूप महाग आहेत मित्रांनो. काय झालं आहे, दसऱ्याच्या टायमाला भाव वाढले त्यांचे झिंग्यांचे, लॉबस्टर मोठे मोठे आहेत ते, आणि जेवण म्हणजे ह्याचा कालवण वगैरे नाही पण सुका वगैरे म्हणूनच ना, तर खूप भारी लागतात, एक नंबर लागतात. त्याला कारण आम्ही पण घेऊन गेलो होतो, हे पब्लिक बघत राहते हे काय, आणि त्या साईडला तुम्ही बघितलं ना टॉईज आहे ते, तर ते पण आपण एक दिवशी एक्सप्लोअर करू. तर आता आम्ही इथून निघतो, वाढलेलं आहे तर 5:30, तर चला निघूया इथून. आता अजून आपण शिलफाट्यावरच आहोत मित्रांनो, बघा ना आसपासचा नजारा बघा, तो शिलफाटा आहे आणि हा रोड जातो मुंबईच्या साईडला, आणि हे सगळे लॉबस्टरवाले झिंगावाले, आणि हे डोंगर साईड आहे. किती मस्त वाटतं आहे, व्ह्यू बघा ना किती मस्त आहे, म्हणजे ह्या निसर्गाच्या सान्निध्यात तिथे मिळते ती कुल्हड चहा आणि ठेचा वडापाव. ते एंट्रन्स एंटर आहे आतमध्ये जायला, बदलापूर डोंबिवली साईडला वगैरे. तर चला आता आपण इथून निघूया. तर मित्रांनो 6:30 वाजलेत आणि आम्ही आता घरी आलो आहे, पिऊने मी जस्ट घरी आलो, पिऊ इथं बसले खाली, थकलो आता कारण देवी निघाल्यात ना, तर ट्रॅफिक जाम मी आली, अजून पण तुम्हाला आवाज येत असेल देवी निघाल्यात. आज आजचा व्हिडिओ आता आपण संपूया. तर कसा वाटला आजचा सेकंड पार्ट आपल्या ह्या व्हिडिओचा, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय मित्रांनो.